मोदी प्रधानमंत्री रहिले 2024 रे भारत कब्जा को आसी परे पीओके केवल आलू पियाजर दाम कमाइबा पई प्रधानमंत्री होइनांती मोदी अखंड भारतर परिकल्पना को सफल करबा को मोदी आरंभ करिसेंती अभियान महाराष्ट्रर एक कार्यक्रम रे जोगदे एभली किछि कहिसेंती केंद्रमंत्री कपिल पाटिल एक सभा रे से कहिसेंती लोके पियाज ओ आलू दर वृद्धि को नै अभिजोग करुछंती किंतु पिज्जा और मटन किणवे कुंठाबोध करूना तेरे मोदी पियाज और आलू दर कम करने को प्रधानमंत्री होना सबु सामग्री दर बढ़ा पक्षर कारण जाणी आपण मोदी सरकार को दोष देवे ना बोली केन्द्रमंत्री चौबीस भारत में अपेक्षा कर हरकत नहीं कारण गोष्टी फक्त मोदी करू शकतात म्हणून कांदे बटाटे तुरडाल मुगडाल याच्यातून बाहेर आपण आलं पाहिजे। एहा सह कपिल कहिछंती नरसिंह राव जेबे प्रधानमंत्री थिले सेतेबेले मिलित संसद अधिवेशन डाकिथिले एवं एथिरे एक बिल पास करा जायथिला जेउथिरे काश्मीर विवादरे थिला काश्मीर रो किछि अंचल पाकिस्तान रे थिबारु एहा देश पई समस्या सृष्टि करूछि तेनु एहा को पुणी थरे फेरै आणिबाकु पडिबो। आउ एबे मोदी सरकार रे अमित शाहंक भली चाणक्य अछंती अपेक्षा करंतु होई पारे 2024 सुद्धा पाक अधिकृत काश्मीर बा पीओके भारत रे होई जिवो तेणु आलू पियाज डाली दर वृद्धि रो अभिजोग रु आमको बाहर को आसीबा को पड़िबो बोली कहिछंती कपिल पाटिल। एक उल्लेख केला होता नरसिंह राव जेव्हा प्रधानमंत्री झाले होते नरसिंह राव ने जॉइंट पार्लमेंटचं सेशन घेतलं होतं आणि जॉइंट पार्लमेंटचं सेशन घेऊन त्यांनी त्या ठिकाणी असा कायदा पास करून घेतला होता आणि वर्डिंग असं टाकलं होतं की काश्मीर ही देशाची फार मोठी समस्या आहे त्याला कॉमा लावला आणि का समस्या आहे तर पाक व्याप्त काश्मीर त्यांच्या ताब्यात आहे तो कधी ना कधी भारताने घेतला पाहिजे तरच ही समस्या सुटेल। तेव्हा मोदीजींनी सांगितलं होतं भैया ये आपी का काम है आपसे नहीं हुआ इसलिए हम कर रहे हैं। ये नरसिंह राव एवढे धूर्त होते तेही अमित भाई सारखे चाणक्य होते त्यांनी सुद्धा देशाचा विचार करून हा कायदा जॉइंट पार्लमेंट सेशन मध्ये पास केला। एथिपाई प्रधानमंत्री मोदी को लगातार भाव देशर नेतृत्व नेबारे आवश्यकता रही कारण मोदी सरकार ही सीएए आईन आसी संविधान 370 और 35 ए धारा हटी आउ एबे एहा दर्शाउछि जे आगामी 2024 सुधा पीओके मध्य भारतर अंशविशेष हो सारिथिबो देश पई साहसिक पदक्षेप नेउथिबा प्रधानमंत्री मोदी और गृहमंत्री अमित शाह को मध्य प्रशंसा करिछंती केंद्रमंत्री। ब्यूरो रिपोर्ट द क्विभर।